Hello students, today we are going to learn the requirement of polynomial by binomial. Binomial ने polynomial ला कसं डिवाइड करायचं हा भाग आपल्याला आज अभ्यासायचा आहे. एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 25 डिवाइडेड बाय ए प्लस 5. ए प्लस 5 ह्या बायनॉमियल ने ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 25 ह्या पॉलिनॉमियलला आपल्याला डिवाइड करायचं. डिवायडेशनची क्रिया असल्यामुळे आपण डिवायडेशनचं चिन्हामध्ये घेऊया. ए प्लस 5 ने ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 25. आता जो डिव्हिडंट आहे या डिव्हिडंटमध्ये जे इंडेक्स नंबर्स आहेत हे डिसेंडिंग ऑर्डर्समध्ये असले पाहिजे. म्हणजे इथे एचा इंडेक्स हा 2 आहे, 2 नंतर 1 नंतर एचा इंडेक्स इथे 0 असणार आहे. कुठलाही अल्फाबेट किंवा कुठल्याही अंकाचा जर इंडेक्स 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते, ह्याचा अभ्यास आपण केलेला आहे. सो ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 25 ऑलरेडी आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून दिलेलेच आहेत, त्यामुळे 2 नंतर इंडेक्स 1 नंतर इंडेक्स 0, म्हणजे इथे सुद्धा ए लेटर असेल आणि त्याचा इंडेक्स 0 असेल, पण तो लिहिलेला नसता नाही आहे कारण त्याची व्हॅल्यू 1 असते. आता ह्या ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 25ला ए प्लस 5ने डिवाइड करायचं आहे. पद्धत कशी आहे बघा, इथले फर्स्ट नंबर बघायचा आणि इथला फर्स्ट एने आपल्याला ए स्क्वेअरला डिवाइड करायचं आहे, म्हणजेच ए स्क्वेअर डिवाइडेड बाय ए. तर याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की दोन्हीचा बेस सेम आहे, सो इंडेक्स नंबरचं सबट्रॅक्शन होईल. इथे इंडेक्स 2 आहे आणि इथे 1 आहे, 2 मायनस 1 मीन्स 1, सो देअर वी आर गोइंग टू डिवाइड बाय ए. ए प्लस 5ने एचा भाग लागला आणि आपल्याला ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 25 या ट्रायनॉमियलला आपल्याला डिवाइड करायचं आहे. आता एने भाग म्हणजे आपल्याला कोशन कळला, या कोशन एने आपल्याला ह्या रिवायझर जो आहे ए प्लस 5 त्याला मल्टिप्लाय करून घ्यावं लागलं, म्हणजे मी ब्रॅकेटच्या बाहेर ए लिहिलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस 5 लिहिले. एने एला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, एस मध्ये प्लस आहे म्हणून प्लस 5. एने 5ला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, 5a. कोशंट ए आपण कसा मिळवला, तर ए स्क्वेअरला एने डिवाइड केलं त्यावरून आपण ए मिळवला. आता एने भाग घालवायचा आहे, सो एने आपण ह्या डिवायझर ए प्लस 5ला मल्टिप्लाय करून घेतलं ए इंटू ब्रॅकेट ए प्लस 5 करून, ते जे आन्सर आलं आहे ते आपल्याला ते सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शनचं साईन ए स्क्वेअर प्लस 5a. आता इथे पॉलिनॉमियलमधून हे सबट्रॅक्शन असल्यामुळे ह्या प्रत्येकाचं चिन्ह बदलणार आहे. आता ए स्क्वेअर जे आहे ते प्लस आहे, वजा बाकीची क्रिया असल्यामुळे ह्या प्रत्येकाचं चिन्ह आपल्याला बदलायचं आहे, म्हणजेच आता ए स्क्वेअर येणार आहे मायनस आणि हे प्लस साईन जाणार आहे त्याचं. 5a जो प्लस आहे तो आता आपल्यासाठी येणार आहे मायनस. सो काय म्हणणार आता, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे तो 0 होईल, प्लस 10a मायनस 5a, मी ते सर्कल केलं आहे ते चिन्ह आता कन्सिडर करायचं लागतं. प्लस 10a मायनस 5a, एक प्लस आणि एक मायनस असल्यामुळे वजा बाकी होईल, 10 मायनस 5a. आणि जो मोठा अंक आहे त्याचं साईन 10 साईन प्लस आहे, सो 5a विल बी प्लस. आता हे प्लस साईन लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी चालेल. आता जो उरलेला भाग शिल्लक आहे तो लिहून घेतला, म्हणजे साईन्स आहे चिन्हासाईन प्लस 25. आता बघा 5a ला, म्हणजे जे फर्स्ट टर्म असेल 5a ला एने डिवाइड करायचं आहे. तर 5a ला ए डिवाइड केलं काय येईल, माझं आपण बघूया. 5a डिवाइड केला एला ए कॅन्सल होईल आणि क्वेश्चन येईल 5 प्लस 5. चिन्हसुद्धा महत्त्वाचं आहे कारण हे प्लस 5a आहे, त्यामुळे आपला क्वेश्चन असणार आहे प्लस 5. आता प्लस 5ने आपण हा ए प्लस 5 हा डिवायझरला मल्टिप्लाय करून घेऊया. जसं आपण ए शोधला ए प्लस 5ने मल्टिप्लाय केलं, आता 5 शोधले आहे या 5ने ए प्लस 5ला मल्टिप्लाय केलं, सो आन्सर म्हणजे 5 मल्टिप्लाय बाय ए दॅट इज 5a प्लस 9 या सो प्लस 5 मल्टिप्लाय बाय 5 इज 25. सो हे आपलं क्वेश्चन आपण प्लस 5 लिहून घेतलं आहे. प्लस 5ने ए प्लस 5ला मल्टिप्लाय केल्यावर जे आन्सर आले ते इथे लिहून घ्या. हे सबट्रॅक्शनचं चिन्ह वजा बाकी होते, भागाकार आपण तिसरी चौथीपासून करतो आहे की ते वजा बाकीचं चिन्ह असतं. जे आन्सर आले ते लिहून घेऊया, 5a प्लस 25. वजा बाकीच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाचं चिन्ह बदल, हे 5a प्लस आहे ते बनतील मायनस
हा 25 प्लस आहे तो मध्ये माइनस 5 प्लस 5a मधून माइनस 5a गेले. आता हे चिन्ह जे आहे ना टर्मला लागू होणार आहे. 5 प्लस 5a माइनस 5a यांचा आंसर येईल 0. प्लस 25 आणि माइनस 25 यांचा सुद्धा आंसर येईल 0. सो क्वोशंट ह्या एक्झाम्पलचा क्वोशंट भागाकाराला a प्लस 5 आणि रिमाइंडर शिल्लक राहिला आहे 0. दिस विल बी युअर आन्सर. क्वोशंट विल बी a प्लस 5 अँड रिमाइंडर विल बी 0. सो हियर वी हॅव डिवायडेड पॉलिनॉमियल बाय अ बायनॉमियल. अशा प्रकारे आपण वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व करू. म्हणजे पॉलिनॉमियलला बायनॉमियलने डिवाइड केल्यानंतर कोणती कशाप्रकारे डिवायडेशन करायचं, साईनला आपल्याला काय मांडणी करून घ्यावी लागते याचा अंदाज येईल. इथे महत्त्वाचा भाग चिन्ह बदलणे. हे चिन्ह न बदलता आपण हे एक्झाम्पल सोडवू शकत नाही. त्यामुळे इथे दोन लाईन जर वापरल्या तर थर्ड लाईन आपण चिन्ह बदलण्यासाठी ठेवायची आणि फोर्थ लाईनला त्यांची आन्सर्स द्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल्स सॉल्व करावे लागणार आहे. तुम्ही वहीमध्ये हे एक्झाम्पल नोट डाऊन करा.